राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर असे 2 दिवसीय राज्यव्यापी चिंतन शिबिर कर्जत येथील रेडिसन ब्ल्यू या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आले. या चिंतन शिबिरासाठी काल ओबीसी समाजाचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मुरबाड मार्गे कर्जत रायगड येथे येत असताना दहिवली येथे त्यांच्या स्वागतासाठी ओबीसी समाजाच्या काही नागरिकांनी त्यांचा ताफ्याला थांबवले असता तिथे उपस्थित एका मराठा समाजाच्या युवकानं छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांचा निषेध नोंदवला. त्यानंतर सकल मराठा समाजाच्या बांधवांनी एकत्र येत मध्यरात्री 2 वाजेपर्यंत जोरदार निदर्शनं केली. यावेळी भुजबळांना हकलून द्या अशी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन सुरू झालेलं आहे. आमचा एकच मावळा मनोज लाड यांनी फक्त पाहिलं इथं छगन भुजबळ येतोय, त्यांनी त्याचा जाहीर निषेध केल्याच्या नंतर अर्ध्या तासामध्ये आज आमचे शेकडो मावळे इथं जमले आहेत. आणि जसजसं रायगड जिल्ह्यामध्ये ही बातमी जाईल, रायगड जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते येतील, हजारो मावळे येतील, आणि जोपर्यंत छगन भुजबळला इथून जात नाही तोपर्यंत आमचे मावळे इथं शांततेच्या माध्यमातून इथे बसूनच निषेध करणार आहेत. तसंच जोपर्यंत भुजबळ कर्जतमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशाराच त्यांनी अजित पवारांना दिला होता. अखेर आज भुजबळ यांना मराठा समाजाच्या रोषापुढे नमतं घ्यावं लागलं. ते आपलं भाषण आटपून हॉटेलमधून शिबिर संपण्या अगोदरच त्यांना बाहेर पडावं लागले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.